उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विक्रम गोखले यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांचा प्रदीर्घ अनुभव सर्व प्रकारच्या विधानवर त्यांची असलेली कमांड त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्व केवळ डोळ्यातून भाव व्यक्त करण्याची त्यांची अभिव्यक्ती अशा विविध गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या आणि सगळ्या प्रकारच्या रोल्समध्ये त्यांनी केलेलं काम हे अत्यंत उत्तम ठरलेलं आहे. त्यामुळे एक संवेदनशील मनाचा अभिनेता एक प्रचंड ताकदीचा अभिनेता आज आपण गमावला आहे आणि म्हणूनच मी म्हटलं की एक चालतं बोलतं विद्यापीठ आज आपल्यातनं गेलं आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. छत्रपतींचा विचार म्हणजे